हरे राम हरे कृष्णच्या नामघोषाने मध्य पुण्याचा परिसर दुमदुमून गेलेला आहे. महाराष्ट्रासह तामिळनाडू, कर्नाटक, बंगाल आणि ओरिसा प्रांतातील पारंपरिक वाद्याच्या गजरात जगन्नाथ रथयात्रा महामहोत्सव सोहळा थाटामध्ये साजरा झाला. ओडिसामधील जगन्नाथ पुरी येथे रथयात्रा मोठ्या उत्साहात साजरी होते. त्याच पार्श्वभूमीवर पुण्यामध्ये हा महामहोत्सव दरवर्षी आयोजित केला जातो. यंदाचं 8वं वर्ष आहे. हरे राम हरे कृष्णच्या घोषामध्ये पुणे नगरी दुमदुमून गेली होती. तब्बल 1,00,000 भाविकांना यावेळी महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं. तर हरे कृष्णाच्या नामघोषामध्ये हा जगन्नाथ रथयात्रा सोहळा संपन्न झाला. यंदा हे 8वं वर्ष आहे. सलग 8 वर्ष ही रथयात्रा काढली जाते. ज्या पद्धतीने बंगालमध्ये ओडिसामध्ये ही रथयात्रा निघते तशीच ह्या धर्तीवर इथे देखील ही रथयात्रा निघते. यंदा तब्बल 1,00,000 भाविकांना महाप्रसादाचा लाभ मिळालेला आहे. हरिकृष्णाच्या नामघोषात जगन्नाथ रथयात्रा सोहळा संपन्न झालेला आहे.